रेणुका मातेची कहाणी। राजा रेणू काशीत राज्य करत होता। त्याच्या पत्नीचे नाव भागवती। ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे। राजा राणीला बरीच वर्ष मूल नव्हतं। त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली। ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली। राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले। रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते। ती दिसायला फार सुंदर होती। पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले। स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली। अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले। स्वयंवर उपवर रेणुकेने जमदाग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली। रेणुकेला 5 मुलं झाली। त्या 5ांची नावे रुमावंत, सुशेषा, वसू, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत। एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रियसीसोबत जलक्रीडा करत असताना दिसला। ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली। तिकडे ऋषी जमदाग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते। आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले। घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला, त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला। ते संतापले। त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदाग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली। 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली। त्यामुळे जमदाग्नी आणखीनच चिडले। त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले। तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला। त्याने झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले। परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले। त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले। आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले। परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली। त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली। मृतबंधू जिवंत झाले, मात्र रेणुकेचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते। त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले। त्याच्या या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली, म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले। रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली। रेणुकेस एक बहीण होती। तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठच्या महिष्मती नगरीत राज्य करत होता। एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदाग्नींनी पाठवले। राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली। ऋषींनी त्यांचे स्वागत केले। आश्रमातील पंच पक्वान्न जेवून ते तृप्त झाले। राजाला जेवण खूप आवडले। त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे। सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदाग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती, त्यामुळे ती कशी देणार ते शक्य नाही म्हणून सांगितले। राजा हट्टाला पेटला। मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले। राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला। राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना, म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला। अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्नींचा वध केला। नंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले। त्यावेळी परशुराम तिथे नव्हता। परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते। आश्रमाची पडझड झाली होती। सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता। तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाला। तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल। परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला। त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल। परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी पवित्र भूमी शोधत निघाला। सह्याद्रीच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला। हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली। माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली। आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावे ना, तो फार दुःखी झाला। त्याला तो क्षण आठवला, वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली। पण आताचा प्रसंग वेगळा होता। आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती। एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले, त्यामुळे तो व्याकुळ झाला। रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले। तिने त्याला खूप उपदेश केले, त्यामुळे परशुराम स्थिरावला। मातेच्या आज्ञेने त्याने पित्याच्या चितेस अग्नी दिली। नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार, हृदय भेदक प्रसंग तो, पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला। 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला। प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले। माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे। मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली। आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला। तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालाफेक, परशू चालवण्यात प्राविण्य मिळवले। त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले। त्याचा निपात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले। आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने तो रामाचा परशुराम झाला। त्याचवेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं।
परशुरामाची व श्रीरामांची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरले. त्या घाटात दोन तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्तांचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंतक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई, तिचं दुसरं नाव एकवीरा आई. आईच्या आठवणीने उच्चंबळून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरून तिला कामली असे नाव पडले. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कलिपुराणात सांगितलेले आहे. एकूणच रेणुका माताचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत अशी इच्छा व्यक्त करून ही गोष्ट संपवते. गोष्ट आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.